अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आज सर्वत्र विधानसभेचे मतदान हे शांततेत पार पडले असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या जामनेर तालुक्यातील विधानसभा निवडणूक ही किरकोळ वाद वगळता शांततेत पार पडली। आज सकाळी 7:30 विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरीश महाजन यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय गरुड यांनी त्यांच्या शेंदुर्णे या गावी सपत्निक मतदानाचा हक्क बजावला आहे। सकाळपासूनच पावसाचे वातावरण असल्याने मतदानाची प्रक्रिया ही तुरळक सुरू होती, परंतु दुपारनंतर मतदानासाठी मतदारांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला असून संपूर्ण जामनेर तालुक्यातील 64% मतदारांनी आपला हक्क बजावला आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।